प्रतियोगी परीक्षाओं के लिए भारी फीस वसूल कर राज्य में प्रतियोगी परीक्षाओं में बैठने वाले युवाओं को लूट रही है। बच्चे 1000 रुपए देने की स्थिति में नहीं है, सरकार जनता के लिए है, जनता से पैसा वसूलने के लिए नहीं। जब हमने सम्मेलन में यह मुद्दा उठाया तो फडणवीस ने जवाब दिया कि वर्तमान पीढ़ी गंभीर नहीं है। हालांकि हम इस पदयात्रा के माध्यम से यह दिखाने जा रहे हैं कि युवा पीढ़ी गंभीर है। एनसीपी विधायक रोहित पवार ने कहा कि हम आगामी सत्र में परीक्षा शुल्क और सरकारी भर्ती के मुद्दे उठाएंगे। मी बीडला स्वतः गेलो होतो। बीडमध्ये जी जाळपोळ झाली त्याच्यामागे एक शक्तिशाली व्यक्तीचा हात होता, सत्तेत असणाऱ्या व्यक्तीचा हात होता। पोलीस 7 तास जाळपोळ चालू होते तेव्हा शांत बसले होते। पोलीस केव्हा शांत बसतात? जेव्हा सत्तेतला एखादा व्यक्ती त्यांना आदेश देतो शांत बसा। आणि मग अशा परिस्थितीमध्ये तिथं जाळपोळ करत मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वातावरण घडूळ करण्याचा प्रयत्न तिथं झाला, जाळपोळ झाली। त्यामुळे बीडला जे घडलं आम्हाला असं वाटतं की लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून राजकीय द्वेषातून आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी जानेवारीपासूनच कदाचित महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारे वातावरण करण्याचा प्रयत्न हा केला जाईल। त्यामुळे सर्व ग्रामस्थांना, नागरिकांना, शहरी भागातल्या लोकांना मी विनंती करतो की महाराष्ट्र शांत ठेवणं हे सामान्य लोकांच्या हिताचं आहे। राजकीय द्वेषातून जर कोणी जाळपोळ करत असेल, प्रोफेशनल गुंड आणून जर जाळपोळ करत असेल, तर ह्या गोष्टी कुठेतरी आपण समजून घेतल्या पाहिजे। एवढीच विनंती आणि आव्हान महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना आम्ही सर्वजण मिळून करतो। दादा,